हाय फ्रेंड्स, मी सचिन राठोड, एज्युकेशन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. आज आपण स्टुडंट पोर्टलशी निगडीत महास्टुडंट मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे समेटिव्ह फर्स्टचे गुण कसे भरता येईल ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला स्टुडंट पोर्टलवर जाऊन लॉग इन करावं लागेल. आपण लॉग इन करूया. युडॅस नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून आपण लॉग इन करूया. या ठिकाणी स्टुडंट पोर्टल ओपन झालेलं आहे. वेगवेगळे टॅब दिसत आहेत, त्यामध्ये मास्टर या टॅबमधील क्रिएट टीचर यूजर आणि असाइन क्लास टीचर हे दोन महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. तर त्यातील क्रिएट टीचर यूजर यामध्ये आपण जाऊया. टॅब ओपन झालेले आहे आणि या ठिकाणी दोन शिक्षक दिसतात आपल्याला, म्हणजे या शाळेवर दोन शिक्षक आहेत, त्यांच्याकडे आपल्याला एकापेक्षा जास्त वर्ग देता येतील. काही अपडेशन आपल्याला यामध्ये करता येतात. या ठिकाणी एका शिक्षकाची डेझिग्नेशन अपडेट करावयाची राहून गेलेली आहे, ती आपण अपडेट करूया. या ठिकाणी मोबाईल नंबर एक महत्त्वाचा आहे. या शिक्षकाच्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनसाठी हा मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. डेझिग्नेशन असिस्टंट टीचर. आता आपण अपडेट करूया. माहिती अपडेट केल्यानंतर डेझिग्नेशनमध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल. या ठिकाणी बदल झालेला आहे. माहिती अपडेट केल्यानंतर आपण मास्टरमधील असाइन्ड क्लास टीचर यामध्ये जाऊया. ही महत्त्वाची दुसरी टॅब आहे स्टुडंट पोर्टलमधली. यामध्ये क्लास दिलेले आहेत आणि त्या त्या वर्गासमोर वर्गशिक्षक आहेत. एखाद्या वर्गाचा वर्गशिक्षक रिमूव्ह करायचा झाल्यास येथूनच करता येईल. त्या टॅबवर क्लिक करून रिमूव्ह ऑप्शन येईल आणि आपल्याला रिमूव्ह करता येईल. वर्गवाटप येथे दाखवलेलं आहे आणि हे अचूक असेल त्यानंतर आपल्याला त्या त्या शिक्षकांना रजिस्टर मोबाईलवर OTP येण्यासाठी इथला मोबाईल नंबर जो आहे तो अपडेट असणे आवश्यक आहे. या शिक्षकांच्या रजिस्टर मोबाईलद्वारे OTP येणार आहे. प्रत्येक वर्ग शिक्षकाला आपापल्या वर्गाची माहिती भरावयाची आहे. महास्टुडंट ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करूया. ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर काही नोटिफिकेशन येतील, त्या अलो करायचं आहे. सुरुवातीला UDAS नंबर टाकायचा आहे, त्याच्या खाली आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे त्या त्या वर्ग शिक्षकाचा, आणि खाली आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे, जे आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. रिएंटर परत पासवर्ड करायचा आहे तोच. रिएंटर पासवर्ड केल्यानंतर रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर OTP येणार आहे. या ठिकाणी OTP आलेला आहे, तो OTP आपल्याला एंटर करायचा आहे. कन्फर्म OTP. एक नोटिफिकेशन येईल, त्यामध्ये थोडा वेळ वेट करण्यासाठी सांगितलेलं असेल. ओके केल्यानंतर आपल्याला काही काळ वाट बघावी लागणार आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि खाली आपण क्रिएट केलेला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे. या ठिकाणी चार टॅब दिसत आहेत. पहिला आहे अटेंडन्स, दुसरा आहे फिल मार्क्स, तिसरा रिपोर्ट्स आणि चौथा आहे साइन टू सर्व्हर. अटेंडन्स आपण थोडक्यात पाहूया. यामध्ये विद्यार्थ्यांची हजेरी भरण्याविषयीची माहिती आहे, ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते फिल मार्क्स. फिल मार्क्समध्ये एक ग्रीन टॅब आपल्याला सुरुवातीला दिसेल, त्यामध्ये पहिल्यांदा एक्झाम अटेंडन्स हे भरणं महत्त्वाचं आहे. बेसलाईनचे मार्क आपण भरलेले आहेत, आता समेटिव्ह फर्स्टचे मार्क भरायचे आहेत. लँग्वेज सिलेक्ट करा, त्यानंतर स्टँडर्ड आणि त्यानंतर डिव्हिजन. फिल स्टुडंट अटेंडन्सवर क्लिक केल्यानंतर मार्क अब्सेंट स्टुडंट ओनली असा मेसेज येईल. फक्त जे अब्सेंट आहेत अशा विद्यार्थ्यांनाच मार्क करायचे आहेत, ही खूप महत्त्वाची सूचना आहे.
चुकून आपल्याकडून हजर विद्यार्थी मार्क होऊ नये. या ठिकाणी दोन अब्सेंट विद्यार्थी आहेत, त्यांना टिक मार्क केलेला आहे. परत फिल स्टुडंटवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात, व्ह्यू स्टुडंट्स आणि पुढे सिलेक्ट स्टुडंट्स. आपण व्ह्यू स्टुडंट्सवर क्लिक करून पाहूया. या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत 7, त्यापैकी 2 अब्सेंट विद्यार्थी आहेत आणि बाकीच्यांचे मार्क भरायचे आता राहिलेले आहेत. ते कसे भरावेत ते पाहूया. त्यासाठी सिलेक्ट स्टुडंटमध्ये क्लिक केल्यावर आपल्याला हजर असलेले विद्यार्थ्यांची लिस्ट समोर येईल. त्यापैकी एका विद्यार्थ्याला निवडूया, मरगळे कमल पांडुरंग ह्या विद्यार्थिनीचे आता मार्क भरूयात. रिटन आणि ओरल असे दोन प्रकारचे मार्क भरावयाचे आहेत. मार्क भरताना काळजीपूर्वक भरायला पाहिजे आणि मार्क एकदा भरल्यानंतर आपण ती परत एकदा चेक केली पाहिजे. एकदा चेक करून झाल्यानंतर आपण सबमिट करूया. सक्सेसफुली सेव्ड. सिलेक्ट स्टुडंट्समधून दुसरा विद्यार्थी परत निवडूया. या ठिकाणी लिस्टमध्ये एक विद्यार्थी प्रेझेंट असून 33 गुण दाखवलेले आहेत. अशाच प्रकारे दुसरे विद्यार्थी निवडून आपण त्यांचे गुण भरूया. सगळ्या विद्यार्थ्यांचे गुण काळजीपूर्वक भरून ते एकदा चेक केल्यानंतर सबमिट करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांचे गुण भरल्यानंतर लिस्टमध्ये एकूण टोटल दिसेल. सर्व विद्यार्थ्यांचे गुण आपण भरून घेत आहोत. सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरून झालेले आहेत. 5 प्रेझेंट विद्यार्थ्यांचे गुण समोर टोटल मार्क्स आहेत आणि 2 अब्सेंट विद्यार्थी आहेत, त्यांच्यापुढे 0 गुण आहेत. भाषा विषयाचे आपण गुण भरलेले आहेत. आता सब्जेक्ट आपल्याला चेंज करावयाचा आहे. सब्जेक्ट मॅथमॅटिक केल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला एक्झाम अटेंडन्स भरणं महत्त्वाचं आहे. अब्सेंट विद्यार्थ्यांना आपल्याला मार्क करायचा आहे. अब्सेंट विद्यार्थ्यांना, या ठिकाणी 2 अब्सेंट विद्यार्थी आहेत, त्यांना आपण टिक मार्क करूया आणि सबमिट एक्झाम अटेंडन्स करूया. सिलेक्ट स्टुडंटमधून विद्यार्थी निवडून आपल्याला आता गणिताचे गुण भरावयाचे आहेत. सगळे गुण काळजीपूर्वक आणि परत एकदा चेक करून मगच सबमिट करावयाचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे गुण आपण भरून घेऊया. सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरून झालेले आहेत. यानंतर आपण रिपोर्ट्स मध्ये पाहूया. एक्झाम अटेंडन्स यामध्ये परीक्षेला उपस्थित असलेले विद्यार्थी आपल्याला दिसून येते. त्यासमोर विद्यार्थ्यांना मिळालेले एकूण गुण असतील. टोटल स्टुडंट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची लिस्ट दिसून येणार आहे आणि एकूण गुण.
त्यानंतर मार्क्स या टॅबवर क्लिक करूया. त्यामध्ये टोटल्स विद्यार्थी आणि त्यामध्ये एकूण गुण दिसून येतील. त्यानंतर चौथी टॅब आहे साइन टू सर्व्हर. साइन टू सर्व्हर केल्यानंतर आपला हा सर्व डाटा स्टुडंट पोर्टलशी लिंक होणार आहे. अशा प्रकारे महा स्टुडंट या मोबाईल ॲप्लिकेशन वरून विद्यार्थ्यांचे गुण आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती भरता येईल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.